गेली 7 वर्षे नगरच्या सांस्कृतिक वैभवात भर घालत नामवंत आणि दिग्गज कलाकारांना घडवण्यात एक चळवळ म्हणून उभी राहिलेली एकांकिका स्पर्धा अक्षर करंडकला कालपासून नगरमध्ये मोठ्या थाटामाटात सुरुवात झाली आहे. काल संध्याकाळी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सावेडेतील माऊली सभागृहात पार पडला. रंगदेवता आणि रसिक देवता यांना विनम्र अभिवादन करून सविनय सादर करत आहोत. अशा दमदार स्वरांनी नगरच्या सांस्कृतिक इतिहासात आपलं नाव कोरत आलेल्या अक्षर विचार प्रतिष्ठान अहमदनगर आणि सकाळ सोशल फाउंडेशन आयोजित भव्य राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा म्हणजेच अक्षर करंडकला सुरुवात झालीय. पहिल्याच दिवशी पुणे, नाशिक आणि अहमदनगर या 3 जिल्ह्यांमधून आलेल्या नाट्यरंगींनी आपल्या 10 एकांकिका सादर करीत अक्षरची दमदार सुरुवात करून दिली आहे. सायंकाळी या करंडकचा उद्घाटन सोहळा पार पडला. उद्घाटन प्रसंगी रंगकर्मी माननीय श्री अमोल साळवे यांच्या हस्ते करण्यात आलं. ही स्पर्धा नसून मला चळवळ वाटते, म्हणजे घरगुती सोहळ्यापेक्षा ही चळवळ खूप चांगली आहे, कारण या चळवळीमुळे नगरमध्ये खूप चांगले कलाकार निर्माण होत आहेत आणि तरुण रंगकर्मी निर्माण होणं ही खरं तर खूप गरजेची आहे. आणि त्याच्या पुढे मला असं वाटतंय आता की तरुण रंगकर्मी समोर स्पर्धेच्या पलीकडे आपल्या नगरमध्ये प्रायोगिक रंगभूमी म्हणजे प्रायोगिक नाटकांची चळवळ जरा व्हावी, म्हणजे स्पर्धेच्या व्यतिरिक्त आपल्या नगरमध्ये नाटक व्हावं अशी मनापासून इच्छा आहे. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन केल्यानंतर नटराज आणि पत्त्यांचं पूजन करण्यात आलं. यावेळी उपस्थित मान्यवरांचे सत्कार अक्षर विचार प्रतिष्ठानाच्या वतीने करण्यात आले. गेल्या 7 वर्षात सातत्य ठेवून कलाकारांना मोठं व्यासपीठ उभं करून देण्याची एक चळवळच या प्रतिष्ठाननं केल्याचा गौरवगार कार्यक्रमाचे अध्यक्ष आरोग्य अधिकारी अनिलजी बोरगे यांनी काढले. अक्षर विचार प्रतिष्ठान आणि सकाळ फाउंडेशन यांच्यामार्फत जी एकांकिका स्पर्धा आहे त्याचं हे 7वं पर्व आहे. या 7व्या पर्वाच्या निमित्तानं आज या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मला या आयोजकांनी दिलं, त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद देतो. आणि जसं या कार्यक्रमाचे जे आपले मुख्य मार्गदर्शक आहेत बाळ बोठे सर यांनी जी आपल्याला कल्पना दिलेली आहे की या रंगमंचातून खूप मोठे मोठे कलावंत हे झालेले आहेत आणि आता ते मोठ्या स्तरावर किंवा चित्रपटसृष्टीमध्ये रंगभूमीमध्ये चांगलं नाव करत आहेत. पण मला या अक्षर प्रतिष्ठानचं अजून एक कौतुक करावंसं वाटतं की एक सामाजिक बांधिलकी त्यांनी या कार्यक्रमाच्या द्वारे जपलेली आहे. आपण इथं जर पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात त्यांनी गोवर रुबेला लसीकरण मोहिमेबद्दल सुद्धा अतिशय व्यापक दृष्ट्या प्रसिद्धी ही दिलेली आहे. आपणा सर्वांना या अक्षर प्रतिष्ठान किंवा अक्षर करंडक स्पर्धेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपल्या देशामध्ये गोवर आणि रुबेला या आजारामुळं मोठ्या प्रमाणात बालकांचा मृत्यू होत असतो. तसेच रुबेला आजार हा जर गर्भवती महिलेला झाला तर त्या गर्भवती महिलेपासून अपंगत्व असणारी मुलं जन्माला येतात. तर या सगळ्यांचा नायनाट करण्यासाठी किंबहुना या दोन्ही आजारांचं निर्मूलन करण्यासाठी केंद्र शासनाने जी मोहीम हाती घेतलेली आहे त्याच्यामध्ये अहमदनगर महानगरपालिका देखील सहभागी आहे. जवळपास 70 ते 75 हजार आपण लाभार्थ्यांना आतापर्यंत लसीकरण केलेलं आहे. तरी हेच लसीकरण मोहीम जी उर्वरित 50-50 हजार लोकांची शिल्लक आहे त्या सगळ्यांना मनात कुठलीही शंका न बाळगता कुठलाही गैरसमज न बाळगता सर्व पालकांनी आपल्या लहान मुलांना त्या लसीचा लाभ द्यावा आणि गोवर आणि रुबेला या आजारापासून आपण नक्कीच उच्चाटन या आजारांचं करू. आपण सगळे एकत्र झालो तर असं या अक्षर करंडक स्पर्धेच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो. तर या संधीचं नगरकरांनी पूर्ण करावं असंही यावेळी सांगण्यात आलं. त्याचबरोबर या व्यासपीठावरून तयार झालेले कलाकार 2 वर्षांपासून नगरचं नाव पुरुषोत्तम करंडक सारख्या व्यासपीठावर गाजवत आहेत. हेच या स्पर्धेचं यश असल्याचं अक्षर करंडकचे समन्वयक माननीय बलभीम पठारे यांनी सांगितलं. 7 वर्ष पास करत असताना मला 7 वर्षापूर्वी कसं नगर होतं सांस्कृतिक चळवळ होती याच्याबद्दल सांगणं मी क्रम प्राप्त ठरवलं होतं. मला वाटतं की ते बोलणं जास्त महत्त्वाचं आहे. 7 वर्षापूर्वी नगरमध्ये फक्त एकच सभागृह होतं, तेही अगदी मोडकळी झालेलं होतं. नगरमध्ये सांस्कृतिक चळवळ उभी करायची इतर कशी करायची सभागृहच नव्हतं. त्यातून आम्ही सुरुवात केलं. मुलांनी नगरचे मुलं सगळी सहभागी झाली. महाराष्ट्रातून मुलं आली त्यावेळेस नगरच्या मुलांनी पाहिलं की महाराष्ट्रामध्ये सांस्कृतीची काय काय होऊ शकतं हे सगळं यांनी पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर स्वतःमध्ये सुधारणा करत गेले आणि आज नगरचं सांस्कृतिक स्वरूप असं आहे की गेले 2-3 वर्ष झाले नगरच्या नगरची एकांकिका नाटकं इथेस्को सारख्या ठिकाणी होत आहेत. 2-3 वर्ष झाले याच्यामध्ये काय होतं आपल्या
पुरुषोत्तम करंडकमध्ये नगरचं नाव कोरले जाते. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये लोकांकिकामध्ये नगरच्या एकांकिका येतात. मला वाटतं की सातत्यानं आम्ही एक अशा विचार प्रतिष्ठान म्हणून ह्या सांस्कृतिक चळवळ ही गतिवत ठेवली आणि त्याचं स्वरूप आज आम्ही पाहतो आहे. आमची मुलं राज्य पातळीवर चमकत आहेत, देश पातळीवर चमकत आहेत. मला वाटतं की अक्षर विचार प्रतिष्ठानचं हे यश आहे. त्याच्यामध्ये या 7 वर्षामध्ये सातत्याने नगरकरांचा, सकाळी सोशल फाउंडेशनचा, इथल्या सर्व रंगकर्मींचा जो मला सहभाग भेटला त्यामुळेच मी हे सर शक्य करू शकलो. मी सर्व लोकांचे आभार मानतो. अक्षर विचार प्रतिष्ठान आणि सकाळ सोशल फाउंडेशन या दोन मान्यवर संस्थांच्या पुढाकारानं गेली 7 वर्ष नगरमध्ये अक्षर करंडक स्पर्धा होते. या स्पर्धेचा पसारा आणि व्याप आता इतका वाढला आहे की महाराष्ट्रातल्या बाहेरून सुद्धा, म्हणजे मध्यप्रदेश राजस्थान असेल, इकडे सुद्धा संघ आपल्याकडे येतात. आणि हे एक वेगळं व्यासपीठ अक्षर प्रतिष्ठाननं सगळ्या नवोदित कलाकारांना उपस्थित करून दिलं आहे. त्याच्यामुळे होतं काय की नगरसारख्या ग्रामीण भागातले असतील किंवा मास्टले असतील, अनेक नवोदित कलाकार या व्यासपीठात येतात आणि इथून आपली कला पारंगत होऊन ते एक सिनेमामध्ये, काही नाटकांमध्ये चमकतात. हे इतिहास हे उदाहरण आहे तसे. त्यामुळे ही स्पर्धा जी आहे, ही स्पर्धा नवोदित कलाकारासाठी, हौशिक कलाकारासाठी एक वेगळा व्यासपीठ ठरलेली आहे. मला असं वाटतं की इथून चांगले कला निर्माण होतील आणि त्यातून या स्पर्धेचा अधिकाधिक व्याप वाढत जाईल. विविध एकांकिका स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या नगरमधील कलाकारांचा गौरव देखील उद्घाटन प्रसंगी करण्यात आला. थाटामाटात संपन्न पडलेल्या या उद्घाटन समारंभानंतर डॉक्टर विखे पाटील महाविद्यालयाच्या नवोदित कलाकारांनी सूर्योदयापूर्वीच या स्त्रियांच्या सुरक्षिततेवरील संवेदनशील एकांकिका सादर करून प्रेक्षकांच्या मनात एक गंभीर प्रश्न उभा करून दिला. स्त्रीला स्वातंत्र्य मिळेल का? स्त्रीला माणूस म्हणून बघितले जाईल का? या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यवाहक श्री सतीश लोटके, श्री अमोल खोले, श्री सतीश शिंगटे, भरारी पथक सदस्य शशिकांत नजान, सकाळचे कार्यकारी संपादक बाळ बोठे पाटील, बलभीम पठारे, ॲडव्होकेट शिवाजी कोरडे आणि इतर साहित्य कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक मयूर करंजे यांनी केलंय, तर आभार शेखर वाघ यांनी मांडलंय. 4 दिवस चालणाऱ्या या परीक्षेचे परीक्षक शिवदासजी घोडके, विजयकुमार नाईक, वीरेंद्र रणवीर हे असणार आहेत. प्रतिनिधी तुषार वाघमारे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.